त्यांनी वक्तव्य जरी केलं असेल, अडीच वर्ष नाही पण 50-50 फॉर्म्युला ठरला होता. शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्रीपद पहिलं कोणी घ्यावं यावर वाद सुरू होता आणि शेवटला अखेरला भाजपने सांगितलं की ठीक आहे पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या पण बोलणी तर करा, परंतु त्या बोलणीला कोणी जायचं नाही हा आम्हाला आदेश होता. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द अमित शहा यांनी दिला होता का याची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागलीये. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला तोंड फोडलंय. शिवाय त्यांनी ही बाब तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलीये, त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण या बाबतही उलटसुलट चर्चा होऊ लागल्यात. अमित शहांनी 2019 मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत शब्द दिला होता. शिवसेना भाजपमध्ये 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले ऐका. 2019 हे सत्य आहे कारण मला पूर्ण माहिती आहे. आता तुम्हाला भेटून मी तुळजापूरला जाणार आहे, म्हणजे हा जो मतदारसंघ आहे इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहाने मला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ, शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष, हे मी तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही यावर वक्तव्य करत सर्वांना चक्रावून सोडलंय. शिंदे गट आणि भाजप यांची सध्या युती आहे, भाजप नेहमीच असा काही शब्द दिला नव्हता असं सांगत आलंय. त्यानंतरही शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचवणारं आहे. त्यांनीही उद्धव ठाकरे यांचीही ओढच 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला गेला होता असा गौप्यस्फोट केलाय. शिरसाट याबाबत काय म्हणाले एकदा ऐका. त्यांनी केलेलं वक्तव्य तुम्ही पहिलेही सांगितलं की त्यांनी वक्तव्य जरी केलं असेल 2.5 वर्ष नाही पण 50-50 फॉर्म्युला ठरला होता हे सर्वजण मान्य करतात. शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्रीपद पहिलं कोणी घ्यावं यावर वाद सुरू होता आणि शेवटला अखेरला भाजपने सांगितलं की ठीक आहे पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या पण बोलणी तर करा, परंतु त्या बोलणीला कोणी जायचं नाही हा आम्हाला आदेश होता. म्हणून त्या बैठकीला त्या बोलणी करायला कोणी गेलं नाही. यासाठी गेलं नाही की शरद पवार साहेबांनी जी गुगली टाकली होती, 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, आम्हाला सत्तेची लालसा नाही परंतु भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही हा आमचा अजेंडा आहे, म्हणून तुम्ही आता त्याच्यात तुम्ही मुख्यमंत्री झालं तरी आमचा तुम्हाला विरोध नाही हे सांगितल्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी ती युती जी होणारी होती ही उद्धव साहेबांनी टाळली हे तेवढं सत्य आहे. म्हणून शपथपूर्वक जे त्यांनी सांगितलं ते खरं आहे, परंतु पहिले 2.5 वर्ष हे भाजपचे होते. उद्धव ठाकरे याबाबत वारंवार बोलत आहेत, त्यात आता शिंदे गटाच्याच प्रवक्त्याने त्याला दुजोरा देणं म्हणजे थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासारखं झालंय. शिरसाटांनी ठाकरेंना लक्ष्य करण्याच्या नादात फडणवीस आणि शिंदेंनाच एक प्रकारे अडचणीत आणण्याची चर्चा रंगलीय. फडणवीसांना वारंवार असा शब्द दिला नव्हता असंच वक्तव्य केलंय, तर शिंदेंनीही त्यांचीच री या आधी ओढली, त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल. पण यातून एक गोष्ट नक्की, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या हातात आयत कोलीत शिरसाटांनीच दिला आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही. सीमा आढे, लोकमत.com, मुंबई.